जेलमध्ये असलेले आणि डी गँगशी संबंध असलेले नवाब मलिक हे मंत्रिमंडळात राहायला पाहिजे याकरता या सरकारची धडपड आपण पाहतोय. याच्यापेक्षा अर्धी धडपड जरी ओबीसी आरक्षणाचा इम्पेरिकल डेटा जमा करण्याकरता या सरकारने केली असती तर ओबीसी आरक्षण कधी गेलं नसतं. राजकारणाचं केरोसिन पसरलेलं आहे आणि एक ठिणगी पडली तर देशात मोठा स्फोट होऊ शकतो. भारतामध्ये पूर्ण शांतता आहे. गेले अनेक वर्ष जी लांगूल चालनाची नीती काँग्रेस पक्षाने भारतामध्ये आणली त्यामुळेच समाजामध्ये दुफळी निर्माण झाली आहे. आता ती दुफळी दूर करून आपण सगळे एका भारत मातेचे पुत्र आहोत अशा प्रकारची भावना देशामध्ये तयार करण्याचा प्रयत्न आहे. आणि ज्या प्रकारे देशाला मोदीजी नेतृत्व देत आहेत त्याच्यामुळे देशामध्ये मोदीजींच्या प्रती खूप मोठ्या प्रमाणात लोक आकृष्ट होत आहेत आणि त्यामुळे ही मळमळ त्यांची बाहेर येते. सर, कोर्टानं जे आरोपपत्र दाखल केलं त्यामध्ये नवाब मलिक यांचे डी गँगशी संबंध आहे असं स्पष्ट केलं. अत्यंत गंभीर बाब आहे, काय सांगू? हे अतिशय गंभीर आहेच. पण या सरकारचं बघा, 2 वर्ष हे सरकार इम्पेरिकल डेटा तयार करण्याकरता कुठली धडपड करत नाही, ओबीसीच्या आरक्षणाकरता कुठली धडपड करत नाही, मात्र त्याचवेळी जेलमध्ये असलेले आणि डी गँगशी संबंध असलेले नवाब मलिक हे मंत्रिमंडळात राहायला पाहिजे याकरता या सरकारची धडपड आपण पाहतोय. याच्यापेक्षा अर्धी धडपड जरी ओबीसी आरक्षणाचा इम्पेरिकल डेटा जमा करण्याकरता या सरकारने केली असती तर ओबीसी आरक्षण कधी गेलं नसतं. सामना सामना सामनाचा आज अग्रलेख आहे. देखिए, जो सारी चीजें आरोप पत्र में सामने आ रही है उसमें बहुत ही भयानक इस प्रकार के खुलासे हो रहे और डी गैंग के साथ श्रीमान नवाब मलिक इनके सारे संबंध इस आरोप पत्र में उजागर हो रहे हैं. बावजूद इसके सरकार उनको बचाना चाहती है. अभी भी वो मंत्रिमंडल में मंत्री है तो कहीं ना कहीं मुख्यमंत्री ऐसे मंत्री के साथ काम करना चाहते हैं जो मंत्री दाऊद से संबंधित है.